नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे एस फॉर ससुल्या. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की हा ससुला गेला आहे कोकणातल्या त्याच्या गावी बायको मुलांना टनवेलला भावासोबत ठेवून. ह्या माणसाचं मला काहीच समजत नाही, म्हणजे एवढा हा कॉन्टेंट साठी हपापला आहे की लहान मुलांना, बायकोला, भावासोबत एकटं सोडून गावी राहतोय फक्त व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून. काय लोक असतात ना, एखादा माणूस असा विचार करेल की आपली मुलं आता लहान आहेत, आज तो क्षण असतो, हीच ती वेळ असते त्यांच्या सोबत टाइम स्पेंड करण्याची, त्यांना शिस्त लावण्याची, काय चूक काय बरोबर सांगण्याची. पण ह्या माणसाला कसलीच पडलेली नाही आहे. मस्त आपला उन्हाळग्या ढोरासारखं हातात कॅमेरा घेऊन त्या कॅमेराला झापझूप करून फळ फुलं सूर्य चंद्र तारे दाखवत बसतो. या ससुल्याला चांगलंच माहिती आहे की टनवेलला याच्या सदादुखी बायकोचं तोंड कोणाला बघायला आवडत नाही, कारण जेव्हा बघावं तेव्हा तिच्या डोक्यावर आट्या पडलेल्या असतात, कधीच स्माईल नसते. तसं पण हिचं दळकुटलेलं तोंड कोणाला बघायला आवडेल. लोकांना कसं निसर्ग बघायला, रेसिपी बघायला आवडते, याच्या बायकोला रेसिपी पण धड जमत नाही. त्या युरोपच्या वांगेवाली सारखं पाणी पाणी करून ठेवते सगळ्या भाजीचं डाळीचं. म्हणून ससुल्याने टेम्पररी सोल्युशन काढलंय, ते म्हणजे कोकणातल्या गावी जायचं आणि म्हाताऱ्या आईला राब राब राबताना दाखवायचं, तिच्याकडून शेतीची कामं करायची, मग घरी आल्यावर रेसिपी दाखवायला सांगायची. निर्लज्जपणाचा कळस आहे नुसता. आणि ती सेठानी ससुली कधीच गावी राहून हे शेतीची कामं करत नाही, नेहमी मुलांचं कारण देत असते. पण जेव्हा सासूबाई येतात मुंबईला तर मुलांना त्यांच्या भरोश्यावर सोडून दोघं नवविवाहित जोडप्यासारखे गावी काढतात, तेव्हा तिला मुलांची काळजी नसते. एकदा धीरा सोबत मुलीला ठेवून दोघ नवरा बायको गेले होते गावी. लोकांनी जेव्हा यांना कॉमेंट केल्या तेव्हा हे लोक उद्धटपणे रिप्लाय देत होते सगळ्यांना. लगेच दुसऱ्या दिवशी टनवेलला जाऊन व्हिडिओ मध्ये पण नको नको ते बोलत होते. ह्या विषयावर आधी पण मी बोलली आहे, तर सांगण्याचा हेतू हाच आहे की ससुला आणि ससुली फक्त स्वतःच्या फायद्याचा बघतात. यांना म्हाताऱ्या आईची किंवा त्या लहान मुलांची जराही पडलेली नाही आहे. नुसतं आपलं फुकट कुठे काय मिळेल या आशेवर असतात. मग त्यात वनभोजन बोलू नका, गावच्या शाळेतल्या मुलांची पिकनिक बोलू नका, किंवा कोणाचा लग्न साखरपुडा बारसा बोलू नका, पूर्ण फॅमिलीला घेऊन हा प्रकट होतो आयत जेवायला. प्लस याने हाताला तर फेविस्टिकनी कॅमेरा चिकटवून घेतलाय, जायल तिथे नुसता आपला तो कॅमेरा घेऊन फिरत असतो. म्हणजे कसं व्हिडिओची सोय पण होते ना, जेवढं काही कॅमेरा मध्ये रेकॉर्ड होईल ते एज इट इज कॉपी पेस्ट करून अपलोड करतो. त्यात काही कट करायचं, काही पार्ट एडिट करायचे तर ते नाही. रटाळ कॉन्टेंट दाखवून व्हिडिओची लेंथ कशी वाढवायची ना, हे कोणीतरी या ससुल्याकडून शिकावं. हा माणूस एवढा निर्लज्ज आहे ना, मागे त्या शाळेच्या वनभोजनला गेला होता पण दानात नाही होत कधी. शाळेसाठी काही करावं, थोडीफार फुलना फुलाची पाकळी तरी देऊ शकतो ना. लॉकडाऊन मध्ये लोकांना मूर्ख बनवून कोकण कोकण करून खूप डॉलर्स छापलेत. आज सगळे या ऐश्वर्याम आता जगतोय ना, कोकण आणि लोकांच्या जीवावरच सुरू आहे. पण त्याच कोकणातल्या लोकांसाठी हा काय करतोय तर काहीच नाही. कोकण मध्ये काहीतरी सुधारणा व्हावी यासाठी याने काय केलं आहे, काहीच नाही. कशातच याचं कॉन्ट्रीब्युशन किती तर झिरो. खरं तर लोकांनी उगाच अशा क्रिंज क्रिएटर्सला डोक्यावर चढवून ठेवलंय, ते पण कारण नसताना. मी पण काय या ससुल्याकडून अपेक्षा करते की हा कोकणासाठी काय करेल, हा तर स्वतःच्या मुलांचा विचार नाही करत, आईचा विचार नाही करत, तर कोकण तर लांबच राहिलं ना ओ मंडळी. आता हेच बघा ना, एवढे वेळा बोलून पण याचं खेकडा पुराण काय बंद होतच नाही आहे. एकदा दाखवलं, दोनदा दाखवलं, तीनदा दाखवलं, अरे प्रत्येक व्हिडिओ मध्ये आता खेकडाच दाखवत बसतो हा. याचा खेकडा बघून लोकांनी काय करायचं, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो असं हा बोलतो. काय इन्फॉर्मेशन देतो हा लोकांना, किंवा काय शिकण्यासारखं आहे याच्या व्हिडिओ मध्ये, मला तेच समजत नाही. एकतर कसं तरी करायचं आणि कसं तरी वकवकल्यासारखं खायचं. ह्याचं रुटीन मी तुम्हाला सांगते, सकाळी उठा, दात न घासता कॅमेरा हातात घ्या, तसंच पारोशा अंगाने गाव हिंडा, संध्याकाळी हुरक अशी परत येतात तसं घरी या, एवढंच असते. तुम्हीच सांगा मंडळी, काय शिकायचं काय तरुण पिढीने ह्याच्याकडून, नोकरी सोडून त्यांनी पण आता हातात कॅमेरा घ्यावा का, लोकांना काय पण खोटं नाटं सांगून मूर्ख बनवायचं का, की आपली पर्सनल लाईफ पब्लिक करून त्याच्यावरती डॉलर्स कमवायचे. अरे आपली लाईफ किती पब्लिक करावी याची साधी या लोकांना अक्कल नाही आहे. आणि हे काय चाललेत लोकांना इन्फ्लुएन्स करायला, नोकरी जमत नव्हती म्हणून हा पळकुटा मार्ग निवडला. चला ठीक आहे, एक्स वाय झेड रिझन असतील नोकरी न करण्याचे, पण निदान जे करताय ते तरी प्रामाणिकपणे करा ना. लोकांनी काय विचारलं, काय बोलले तर लगेच उद्धटपणे रिप्लाय द्यायचा किंवा सरळ ब्लॉक करायचं. याला काय अर्थ आहे, आता कोणी शिवी देऊन किंवा एकदम
एकदमच घाण बोलले असतील आणि असं केलं तर समजू शकतो, हे कोणालाच नाही आवडणार. पण ज्यात साधे प्रश्न असतात त्यांना पण हे लोक काय पण बोलतात. आजकाल तर रिप्लाय देणं सोडूनच दिलं या ससुले भाऊंनी. सध्या पावसाळ्यात किती धक्कादायक घटना घडतात पर्यटक स्थळांवर. लोणावळ्यालाच एक फॅमिली वाहून गेली. लोकांनी अशा जागेवर जाणं टाळावं, पण हा माणूस खेकडे शोधायला कुठे कुठे कसा कसा जातोय हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता एक सोशल इन्फ्लुएन्सरच असा वागतोय म्हटल्यावर त्याला बघून तरुण पिढी पण हेच करणार. आपण आपल्या व्हिडिओ मध्ये काय दाखवतोय काय नाही, त्याच्या समोरच्यांवरती काय परिणाम होईल याचा जरा विचार नाही करत हे लोक. मला तर असं वाटते त्या कोकणात जेवढे खेकडे असतील त्या सगळ्यांना पकडून शिजवून खाऊन टाकणार आहे हा माणूस. आता या ससुल्याची आई खेकडे साफ करत होती आणि याची नुसती फालतूची बडबड सुरू होती. ती बिचारी वाटण वाटत होती पाट्यावर, पण दानात होत नाही या माणसाची की तिला जरा मदत करावी. या ससुल्यापेक्षा मग तो किरकिडा तरी कॅमेरा पुरता का होईना. रेसिपी करायची असेल की किरकिरे काकूंना भाजी वगैरे चिरून देतो. उकडलेल्या खेकड्यांना चोकून चोकून खाऊन दाखवत होता बिंडूक माणूस. आईने फोडणीत कांदा टाकला होता तर डाव्या हाताने जमत नव्हता याला परतायला. तो टोप हलत होता पण कॅमेरा काय हातातून सुटत नाही. टोप पडला तरी चालेल पण कॉन्टेंट जाता कामा नये. ससुल्या असा कसा रे तू, असा कसा वेगळा, मी असा कसा, असा कसा वेगळा. ससुल्याच्या मांजरीने पिल्ल दिली आहेत तर ती मांजर तिच्या पिल्लांना दूध पाजत होती. येडपट माणूस त्या मांजरीच्या पण शरीरावरती कॅमेरा आरपार जाईल एवढा झूम करून दाखवत होता. हे पिल्लू दूध कसं पिते ते आता काय बोलायचं मंडळी, तुम्हीच बोला याला. असं कोण करते, गेल्या वेळी पण ती मांजर झोपली होती तर तिच्या तोंडावर फ्लॅश मारून मारून दाखवत होता. स्वतःच्या फायद्यासाठी मुक्या प्राण्यांना पण सोडत नाही हा निर्लज्ज माणूस. संध्याकाळी आई सोबत शेतात जात होता तर तिथे एक वळ होतं. तिथे एक याला मासा मिळाला तर त्या माशाला पण हा तडपवत होता. किती हा खोटेपणा, म्हणजे एक त्या माशाने याचं काय होणार होतं ते त्यालाच माहिती. ठीक आहे हा नॉनव्हेज लवर आहे माहिती आहे, पण त्याला असं तडपवताना दाखवण्याची काही गरज होती का? व्हिडिओच्या एंडला ससुला त्याची उपदेशवाणी देत होता की आमचा व्यवसाय ही शेती आहे, युट्यूबच्या माध्यमातून फक्त आम्ही आमची लाईफस्टाईल दाखवतोय. अरे बाबा ससुल्या, कशाला दाखवतोय, कोणाला इंटरेस्ट आहे तुझी लाईफस्टाईल बघायला? आता त्या शेतात जाताना याला अळिंबी मिळाली होती तर ते पण गोळा केली याने. जेवढं फुकट मिळेल ते सगळं गोळा करायचं. आपल्या खिशातून एक रुपये पण खर्च करणार नाही हा चिकट्या. रस्त्यावरून गुरं चालली होती तर 5 मिनिटं तरी या माणसाने त्या गुरांवरतीच फोकस केला होता. उगाच आपल्या व्हिडिओची लेंथ कशी वाढवायची ना ते कोणीतरी ह्याच्याकडून शिका. पावसाळ्यात गावची संध्याकाळ कशी असते हे ससुल्याला दाखवायचं होतं. आता प्रत्येकाला माहिती आहे गावची संध्याकाळ कशी असते ते. हा असं काय वेगळं दाखवतोय? आणि जे लोक याला सांगतात की बाहेर जाऊन निसर्ग दाखव तर ह्या लोकांना पण काय मजा येते याला असं बाहेर पाठवायला ते त्यांनाच माहिती. स्वतः जावा ना कुठेतरी महाबलेश्वर लोणावळ्याला फिरायला जावा किंवा आपापल्या गावी जाऊन तुम्ही पण अनुभव घ्या ना. या बिंडोक माणसाला अक्कल तर नाहीच आहे. नुसतं याला कॉमेंट करायची खोटी, लगेच आपला बॅग उचलतो आणि जातो फिरायला. एकतर अक्कल शून्य माणूस गाडी चालवताना पण व्हिडिओ काढत होता, प्लस गाडीची स्पीड किती होती. नुकताच पाऊस पडून गेला होता, पूर्ण रस्ता ओला होता, गाडी स्किट होऊ शकते याचं पण याला भान नव्हतं. खरंच देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा हा ससूला काय करत होता काय माहिती. मला तर वाटते तेव्हा पण हा कुठे फुकट काय खायला मिळते का याच्याच शोधात होता असणार. धबधबा दाखवून बोलतो, हा बघा वॉटरफॉल. अरे बाबा ससुल्या, ऑटर नाही रे, वॉटरफॉल बोलतात त्याला. तिथे एक चायनीजचं स्टॉल होतं तर बिंडोक माणूस ते चायनीजचं स्टॉल दाखवत होता. अरे बाबा ससुल्या, तुझ्या टनवेल मध्ये बघ डर्टी नूडल सापडले आहेत, कुठे पण ना ते स्वस्तातलं खाणं पिणं बंद कर. आता खेकडे पकडायला हा गेला होता मित्राच्या गावी, पण सुरुवातीला बोलला की तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. आता मंडळी याने खेकडे काढून कितीतरी वेळा दाखवले आहे, सारखं सारखं बघून कोणाला मजा येते तेच मला समजत नाही आहे. उगाच आपल्या लोकांना बोर करतो काहीतरी रटाय व्हिडिओज दाखवून. ह्या जंगल मध्ये वाघ आहे बोलतो, पण आम्ही रात्रीचं रोडवर ऍडव्हेंचर अनुभवतोय. अरे तो वाघ समोर आला ना तर तुझा ऍडव्हेंचर निघेल चांगलाच. घरी बायको पोरं आहेत, जरा त्यांचा विचार कर रे बाबा, काय तू पण वेड्यासारखा वागतोस. तुला काय वाटलं रे, रस्त्याने वाघ दिसला तर तो तुझ्या व्हिडिओ मध्ये येणार आहे का? तुझ्या या मेमरीज जपण्याच्या नादात ना नको ते व्हायचं. चांगलं सांगून पण तुला काय पटत नाही आहे, तुझ्या भक्तांना वाटेल की आम्ही तुझे पाय खेचतोय. पण अरे तुझ्याच काळजीसाठी बोलतोय हे का नाही समजत तुला? कशाला ते नको ते उचापत्या करत असतोस, चांगले व्हिडिओज बनव ना. काय ते आपलं एक दिवस आड करून खेकड्यांच्या मागे लागतोस. आता मंडळी आपण कोणाच्या घरी जातो तर त्यांना खायला प्यायला घेऊन जातो, पण हा निर्लज्ज माणूस बघा कोणाकडे जायचं तर काहीतरी घेऊन जायचं राहिलं बाजूला.
हात हलवत हलवत कॅमेरा घेऊन पुकटचा कॉन्टेंट गोळा करायला आणि चमचमीत खायला गेला. दुसऱ्या दिवशी हा खेकडे पकडायला गेला होता. तिथे याला ते शेल मिळाले. शंखांसारखे असतात ना ते पण याने चिखलातून उचलले आणि बोलतो, भारी लागतात हे. होडीमध्ये बसून ऍडव्हेंचर ओरडत होता. पाण्यातला साप पकडून त्याला पण कसा हाताळत होता. हा खरंच मला वाटते डोक्यावरती पडलाय. कॉन्टेंट साठी ना काहीही करत असतो. ते आवण खणायला गेले होते, तिथे पण नुसता याच्या त्याच्या तोंडावरती झापझूप करून कॅमेरा फिरवण्यापलीकडे दुसरं काही याने केलंच नाही. हा आई सोबत जातो खरा शेतामध्ये, पण काम तर ती बिचारी एकटीच करत असते. त्या अननसला पण आता शिक्षण पूर्ण झालं आहे, तर जॉब करायचा वगैरे काही पडलेलीच नाही आहे. मोठा भाऊच असा रिकाम टेकडा आहे, याला बघून तो तरी काय करेल. इझी मनी कसा मिळतो हे त्याला माहिती आहे. हातात कॅमेरा घ्यायचा आणि झापझूप करत फिरायचं. कॉन्टेंट स्वतःहून बनते. थोड्या दिवसांनी अननस पण व्लॉगिंग करताना दिसणार आहे हा मंडळी, कारण मध्ये मध्ये कॅमेरा हातात घेऊन प्रॅक्टिस करत असतो बोलायची. त्या बनिकेतचा बघून त्याचा भावाने कसं व्लॉगिंग सुरू केलं आहे, तसंच ससुल्याचा पण बघून आता अननस व्लॉगिंग सुरू करणार आहे. नॉनव्हेज शिवाय ह्या माणसाला दुसरं काहीच दिसत नाही आहे. काल पण जंगल मध्ये जाऊन ह्या आवरट माणसाने खेकडा पार्टी केली आहे. काय बोलायचं आता याला मंडळी, तुम्हीच सांगा. एवढे खेकडे खाऊन याला कंटाळा कसा येत नाही आहे. ती युरोपची वांगेवालीने रोज रोज वांगी दाखवून आणि ते बघून माझं मन कंटाळलं आहे ते वांगी खाण्याची. तसंच आता याने खेकडे दाखवून आणि 15-20 वेळा ते खेकडे बघून माझं मन कंटाळलं आहे. आज खेकडा पार्टी उद्या भजी पार्टी करूया असा ससुल्याने मित्रांना सांगितलं आहे. रोज सकाळी उठायचं आणि आपली पार्टी करायची, मजा मस्ती करायची. आयुष्यात ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही यांचं ध्येयच नाही आहे. आपण एक सोशल इन्फ्लुएन्सर आहो, समाजासाठी काय तरी करावं, तर ते नाही जमत यांना. मित्र पण याचे याच्या सारखेच आहे. व्हिडिओ मध्ये बोलतात काय तर, व्हिडिओ म्हणजे लाईव्ह मेमरी असते. व्हिडिओ मुळे मेमरी जपली जाते. खरंच काय विचित्र लोक आहेत ना. ससूला बोलतो, खूप लोकांना आमच्या गावी यायचं आहे, तर आता पुढच्या महिन्यात बघू, अंधमंद भक्तांसाठी मी मीटअप ठेवणार आहे गावी. आता पावसाळ्यात गप घरी बसायचं तर नाही, उगाच नको त्या ठिकाणी मीटअप ठेवायचे आणि मग काय दुर्घटना झाली की बाजूला व्हायचं, डबक्यातली बेडकं बाहेर येतात. तसेच आता पुढच्या महिन्यात ससुल्याला भेटायला त्याचे अंधमंद भक्त त्याच्या गावी येतील त्याला भेटायला. ससुल्याला चांगलंच माहिती आहे की मीटअप ठेवला की अंधमंद भक्त काय तरी भेटवस्तू घेऊन येणार. दुसऱ्यांकडून गोळा कसं करायचं, फुकटचं कसं मिळेल हे ससुल्याला चांगलंच माहिती आहे, पण दुसऱ्यांसाठी हा काहीच करू नाही शकत. तर मंडळी असा आहे हा फुकट तिथे प्रकट एज फॉर ससुल्या. तुम्हाला याची गोष्ट कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.